नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपल्याला विज्ञानमध्ये घर्षण पाठ शिकायचा आहे। कोणतीही वस्तू जेव्हा दुसऱ्या वस्तूच्या सपाटीवर गती करीत असते तेव्हा बाह्य बळ लावल्याशिवाय हळू होते आणि शेवटी स्थिर होते। तुम्ही जमिनीवर गती करणाऱ्या चेंडूला थोड्या वेळानंतर स्थिर झालेला पाहिला नाही? केळ्याच्या सालीवर पाय पडताच आपण घसरून पडतो हे सर्वांना माहीत आहे, तर हे कशामुळे होत असेल त्याचा विचार करा। तर बघा, केळ्याच्या सालीवर पाय पडताच आपण रस्त्यावर घसरून जातो। या आकृतीत पुस्तकाला डाव्या बाजूने धक्का दिलेला आहे आणि त्याला सरकवण्याचा प्रयत्न केला आहे। तसेच या आकृतीमध्ये त्याच पुस्तकाला उजव्या बाजूने धक्का देऊन बळ लावून सरकवण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर तुम्ही उजव्या बाजूने बळ लावले तर घर्षण बळ डाव्या बाजूने लागते आणि जर डाव्या बाजूने बळ लावले तर घर्षण बळ उजव्या बाजूने लागते। दोन्ही प्रसंगांमध्ये घर्षण बळ पुस्तकाच्या गतीचा विरोध करते। घर्षण बळ नेहमी लावलेल्या बळाचा विरोध करते। वरील प्रवृत्तीमध्ये घर्षण बळ पुस्तकाची सपाटी आणि टेबलाची सपाटी या दोघं सपाटींच्या मध्ये घर्षण बळ लागते। पुढे आहे हे चित्र आपल्याला दिसत आहे स्प्रिंग काट्याचे। स्प्रिंग काटा हे वस्तूवर लागणाऱ्या बळाचे मापन करणारे साधन आहे। ते एका स्प्रिंग कॉइलने तयार केलेले असते। त्यावर बळ लावले असता ती ताणली जाते। स्प्रिंगचे ताणले जाणे हे अंकित केलेल्या मापक्रमावर सरकत्या दर्शकाद्वारे मोजता येते। यावरील मापक्रमाचे अवलोकन म्हणजे बळाचे मूल्य होय। घर्षणावर परिणाम करणारी परिबळे। तर या आकृतीमध्ये हे विद्यार्थी टेबलावर एका तिरप्या पाटीवरून घड्याळच्या सेल घरंगडण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि या आकृतीमध्ये टेबलाच्या सपाटीवर एक खरबडीत कागद खाली ठेवण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी पुस्तकाची सपाटी आणि टेबलाची सपाटी या दोघं सपाटींमध्ये जे घर्षण बळ लागते त्याविषयी दर्शविण्यात आले आहे। घर्षण बळाचे कारण संपर्कात येणाऱ्या दोन सपाटीचा खरबडीतपणा आहे। गुडगुडीत वाटणाऱ्या सपाटीवर पण मोठ्या प्रमाणात अशा अनियमितता असतात। दोन सपाटीवर असलेल्या अनियमितता एकमेकांमध्ये मिसळले जातात। जेव्हा आपण एखाद्या सपाटीला सरकवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला या विरुद्ध बळ लावावे लागते। खरबडीत सपाटीवर जास्त प्रमाणात अनियमितता म्हणजे खाच खळगे खरबडीत जागा असतात। म्हणून जर सपाटी खरबडीत असेल तर घर्षण बळ जास्त असते आणि सपाटी जर गुडगुडीत असेल म्हणजे चिकणी असेल तर घर्षण बळ कमी असते। घर्षण बळ एक जरूरी शत्रू। तर आपल्याला माहिती आहे की घर्षण खूप महत्त्वाचे आहे। जर घर्षण बळ नसेल तर आपण पेन किंवा पेन्सिलने वही पुस्तकवर लिहू शकणार नाही। घर्षण बळाशिवाय जमिनीवर चालणेसुद्धा खूप कठीण आहे। जर कोणतेही घर्षण नसेल तर कोणतीही वस्तू गती सुरू केल्यानंतर कधीच थांबणार नाही। जर रस्ता आणि वाहनांच्या टायरमध्ये घर्षण नसेल तर वाहनाची गती सुरू होणार नाही किंवा त्याला थांबवता येणार नाही आणि त्यांच्या गतीची दिशा बदल करू शकणार नाही। म्हणून घर्षण बळ खूप महत्त्वाचे आहे। भिंतीमध्ये खिळा ठोकता येत नाही घर्षण बळाशिवाय, किंवा टायची गाठसुद्धा बांधू शकत नाही। घर्षणाशिवाय कोणतीही इमारत बांधली जाऊ शकत नाही। तर घर्षण बळाचे हे सर्व फायदे तर होते पण त्यासोबत घर्षण बळाचे नुकसानसुद्धा आहेत। घर्षण बळामुळे आपण बूट आणि चप्पल वापरतो त्याचे तळ घासले जातात। आकृतीमध्ये चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता घर्षण बळामुळे तळ घासले जातात। तसेच आपण आपले दोन्ही हात एकमेकांना घासले असता त्या तुम्हाला उष्णतेचा अनुभव होतो, म्हणजे घर्षण बळामुळे उष्णता ऊर्जासुद्धा उत्पन्न होते। तर परत पुन्हा बघा, आगपेटी म्हणजे माचिसची काडी आपण जेव्हा पेटवतो तेव्हा खरबडीत सपाटीला घासल्याने ती पेट घेते। तर घर्षण वाढविणे आणि कमी करणे। विद्यार्थ्यांनो, वाहनांच्या टायरमध्ये रस्त्यामधील घर्षण वाढविण्यासाठी खाचे दिलेले असतात। त्यामुळे वाहने रस्त्यांवर व्यवस्थितपणे स्थिर चालू शकतात। ब्रेक मारले तर ते थांबू शकतात।
त्याचप्रमाणे आपले बूट किंवा चप्पल च्या खालच्या भाग तळाच्या भागवर सुद्धा खाचे तयार केलेले असतात, जेणेकरून आपण रस्त्यावर चालताना घसरून जात नाही। घर्षण बळ या खाच्यांमुळे रस्ते आणि आपले बूट चप्पल मधील घर्षण बळ वाढते आणि आपण व्यवस्थित रस्त्यावर चालू शकतो। म्हणूनच आपण केळ्याच्या सालीवर पाय पडला तर सरकतो, कारण ती चिकणी असते। त्यानंतर घर्षण बळ कमी करण्यासाठी कॅरम बोर्डवर पावडर शिंपडण्यात येते। आता कॅरम बोर्डवर खेळताना गोट्या आणि कॅरमचं बोर्ड यांच्यामध्ये घर्षण कमी करण्याची गरज असते, म्हणजे त्या सहजतेने बोर्डवर सरकू शकतील, म्हणून त्याच्यावर पावडर शिंपडण्यात येते। म्हणून काही उदाहरणांमध्ये म्हणजे काही क्रियांमध्ये घर्षण बळ कमी करणे आवश्यक असते, तर काही ठिकाणी घर्षण बळ वाढवावे लागते। जसे वाहनांच्या टायरांमध्ये घर्षण बळ वाढवण्यासाठी खाचे दिले असतात, बूट चप्पलमध्ये पण घर्षण बळ वाढवण्यासाठी खालच्या तळाला खाचे दिलेले असतात, म्हणून घर्षण बळ वाढवावे लागते किंवा कमी पण करावे लागते। विद्यार्थ्यांनो, त्यानंतर आपल्याला शिकायची आहे वंगनाची क्रिया, म्हणजे पदार्थाची सपाटी आणि दुसऱ्या संपर्क सपाटी त्याच्यामध्ये घर्षण बळ कमी करणे। सायकल किंवा मोटरचे कारीगर या मशीनमध्ये गतिशील भागात ग्रीस लावतात। वरील सर्व प्रसंगामध्ये आपण कार्यक्षमता वाढवण्यासाठी घर्षणाला कमी करतो। जेव्हा तेल, ग्रीस किंवा ग्रेफाइट मशीनच्या गतिशील भागांमध्ये लावण्यात येते, घर्षण कमी करण्यासाठी कॅरम बोर्डवर पण पावडर शिंपडण्यात येते, तेव्हा तेथे एक पातळ स्तर तयार होतो आणि गतिशील सपाटी सरळ एकमेकांबरोबर घासली जात नाही। म्हणजे मशीनचे जे स्पेअरपार्ट आहे ते ग्रीस, तेल, ग्रेफाइट किंवा कॅरम बोर्डवर पावडर हे सर्व वंगनाचे कार्य करतात। या प्रकारे अनियमितता म्हणजे खरबडीतपणा, एकमेकांमधील जो खरबडीतपणा आहे तो मोठ्या प्रमाणात दूर होतो आणि हालचाल म्हणजे मूवमेंट सरळपणे होते। घर्षण कमी करणाऱ्या पदार्थांना वंगण म्हणतात। काही मशीनमध्ये वंगण म्हणून तेलाचा उपयोग न करण्याचा सल्ला देण्यात येतो। तेथे घर्षण कमी करण्यासाठी गतिशील भागांमध्ये हवेच्या स्तरांचा उपयोग करण्यात येतो, कारण काही जे इलेक्ट्रिक मशीन असतात त्याच्यामध्ये आपण तेलचा वापर करू शकत नाही, कारण विद्युत प्रवाहाचं वहन होऊन शॉर्ट सर्किट होऊ शकतो, त्या ठिकाणी हवेच्या स्तरांचा वापर होतो। चाके घर्षणाला कमी करतात। तर या चित्रामध्ये तुम्ही बघू शकतात की ही जी पेटी आहे सामान भरलेली ती खूप वजनदार असते, लहान मुलगा त्याला उचलू शकत नाही, पण त्याच पेटीला जर चाके लावलेली असली तर लहान मुलगा पण त्याला सरळतेने खेचून घेऊन जाऊ शकतो, म्हणजे घरंगळत घेऊन जाऊ शकतो। म्हणून चाके हे दोन पदार्थांमधील घर्षण बळाला कमी करण्यास मदत करतात। त्याचप्रमाणे या चित्रात पहा, टेबलावर पेन्सिलिनच्या वर पुस्तक ठेवलेलं आहे, मग त्याला आपण लोटतो तर त्या पेन्सिलिनवर ते सरळतेने सरकते, कारण ते गोलाकार असल्यामुळे घरंगळत ते पुस्तक पुढे जाते। या चित्रामध्ये आपल्याला बॉल बेरिंग दाखवलेली आहे। तर या बॉल बेरिंगचा उपयोग पुष्कळ यंत्रांमध्ये तसेच फॅनमध्ये पंख्यांमध्ये सुद्धा घर्षण बळ कमी करण्यासाठी केला जातो। जेव्हा एक वस्तू कोणत्याही दुसऱ्या वस्तूच्या सपाटीवर घरंगळते तेव्हा गतीला अवरोधणाऱ्या बळाला लोटन घर्षण म्हणतात। घरंगळण्याची क्रिया घर्षण कमी करते। एखाद्या वस्तूला दुसऱ्या वस्तूवर सरकविण्यापेक्षा घरंगळविणे नेहमी सरळ असते। याच कारणामुळे चाके लावलेला सामान ओढणे सुविधाजनक असते। आता तुम्हाला हे समजलेच असेल की चाकांचा शोध मानवजातीसाठी का महान शोधांमध्ये जोडला जातो। यानंतर आपल्याला शिकायचे आहे तरल घर्षण। तरल म्हणजे प्रवाही किंवा वायू। तर या चित्रामध्ये बघा, आपल्याला विमान दाखविलेले आहे आणि बाजूला एक पक्षी आहे। तर विमान आणि पक्षीच्या आकारमध्ये काहीतरी साम्य म्हणजे सारखेपणा तुम्हाला दिसतो का? हवा खूपच हलकी आणि पातळ असते, तरी पण त्यातून पसार होऊन गती करणारा पदार्थ म्हणजे विमानावर त्याचं घर्षण बळ लागतं हवेचं। त्याचप्रमाणे पाणी आणि इतर द्रवमधून पसार होणाऱ्या पदार्थावर पण घर्षण बळ उत्पन्न होते। विज्ञानामध्ये वायू आणि प्रवाही यांचे सामान्य नाव तरल आहे, म्हणून आपण म्हणू शकतो की तरल पदार्थामधून पसार होऊन गती करणाऱ्या पदार्थावर घर्षण बळ उत्पन्न होते।
तरल पदार्थाद्वारे निर्माण होणाऱ्या घर्षण बळाला तरल घर्षण असे म्हणतात. कोणत्याही पदार्थावर तरल पदार्थाद्वारे लागणारे घर्षण बळ हे वस्तूच्या तरल सापेक्ष गतीवर अवलंबून असते. घर्षण बळ हे तरलच्या प्रकार आणि पदार्थांच्या आकारावर अवलंबून असते. म्हणूनच आकाशात उडणारे विमानचा आकार पण पक्षासारखा असतो, म्हणून त्याला आकाशात उडताना हवेचे घर्षण बळ कमी प्रमाणात लागायला पाहिजे. त्याची गती सरळतेने व्हायला हवी, म्हणून त्याचा आकार पक्षासारखा ठेवण्यात येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला घर्षण पाठ पूर्ण झालेला आहे. धन्यवाद.